सरा संघ आणि आरसीसी नाशिक आरसीसी नाशिक आपला एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये मुन्नाबाई आहे आरसीसी नाशिक संघाचा तर आयुष इलेवन पाठसर आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ पाठवा प्लीज धन्यवाद सर दाते सर जे आपण आमच्या सभेत आहेत तर आपण पाहतोय सारा चषक दोन हजार वीस एका बाजूने एक महारण संग्राम जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो या दोनही संघातील खेळाडू बऱ्याच वेळा जे आपण पाहतोय एकमेकांच्या सोमेत इतर ठिकाणी खेळायला जातात परंतु आज मात्र एकमेकांच्या एकमेकांच्या आमने समोर आहेत तर पहा टेनिस क्रिकेटचा रोमांस अर्थात स्ट्राईक वरती कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि नॉन स्ट्राईक एंड वरती एजाज नाशिक एक्सप्रेस सिंसे पहिला बॉल पहिला षटक आणि याच दरम्यान पहा सुरेख बॉल कृष्णा सातपुते या मैदानावरती ही माती ही, जर पाहिली असेल तर खऱ्या अर्थानं भाग्यशाली म्हणावी लागेल की अक्षरशः कातार दुबई पर्यंतचे जे काही खेळाडू आपले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जात आहेत आपलं नाव पूर्णपणे रोशन करतायत ते खेळाडू या संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहचतोय तो पर्यंत चेंडू सरळ सीमार फार आर चौकार चार काय कामगिरी असेल या दोनही बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर एकदम सुरेख का शेख संघट एक तर आहेत परंतु योगेश सिबांत रवी विकास रवी अहिरे हे नाव सुद्धा आपल्याला जुनं नाही मनोज जायभाई मनोज बोरा सुनील नाटे ना अमित गवंदे अशी खूप दिग्गज नावं जी नाशिक संघामध्ये सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजून मॅन आकाश तारेकर ताईंगट एगोश फेनकर एजाज खुरेशी विजय पावले अभिजित दुधे आसिफ शेख राजेश सोर्टे अशी बरीचशी दिग्गज नावं सागरली कृष्णा सातपुदे पप्पू तोडकर सर सचिन पवार तुषार रनदिवे अशी भरपूर नावं मोठाली दिग्गजांची बांधी आली जी आपल्याला पाहायला मिळतीये कृष्णा सातपुदे आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहिलं तर एजाज खुरेशी दोन बॅट्समन आहेत आणि पाहूया काय होईल आधे खंड आपण पाहतोय कबर चतुशेड खेळलाय फेक पा अतिशय सुरेख अतिशय सुरेख फेक जो आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपातावरती सुरू आहे आणि पाच धावा धाव फलक वरती आतापर्यंत सर्व प्रेक्षकांना आणखीन एकदा मी सूचना देतो की आपल्या मोबाईलचा जो नेटवर्कचा डेटा आहे घर बसल्या ज्या प्रेक्षकांना सामन्या जे इथपर्यंत पोहचू शकले नाही त्यांना सामने पाहू द्या तुमच्या मोबाईलचं नेटवर्क थोडस सक प्लीज सहकार्य करा बंद करा हा बॉल देखील अतिशय सुरेख आहे धाव फलक वरती आपण जातोय धावा जे आपण पाहतोय स्थिर आहेत पाच धावा पहिला बॉल डॉट दुसऱ्या चेंडूवरती कृष्णाच्या बॅटमधून चौकार बघायला भेटला तिसरा चेंडू डॉट एक सिंगल आणि हा देखील चेंडू डॉट याच दरम्यान बेगी तर आहे क्षेत्रक्षक दी बॉल झेल टिपला जाईल आणि धक्का क्रमांक पहिला खूप मोठा धक्का फलंदाज एजायच कुरेशी बाद तर नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या महादेव जाताना पाहतोय मॅन फ्रॉम पुढे बाजा ज्याला ओळखलं जातं असा तुषार रनदिवे मैदानाच्या आतमध्ये आहे षटक क्रमांक जे आपण पाहतोय पहिलं संपलं त्या पाठोपाठ दुसरं षटक गोलंदाज राहुल राहुल महेश जे पूर्णपणे नाव जे आपल्यापर्यंत जे दिसतंय थोडक्या जे पाठीमागच्या वेळेस जे आपण पाहतोय की आर सी सी चषक नाशिक या ठिकाणी सुद्धा एक स्पर्धा आयोजित होती भरपूर प्रदर्शन या संपूर्ण टीमद्वारा जे आपल्याला पाहायला मिळत आहे तर पाहूया आता काय करामत असेल कृष्णा लक्ष्मी सात दे टेनिस क्रिकेट विश्वातील देव संपूर्ण जे कडे काही प्रेक्षक वर्ग जे आपण पाहतोय की खास आज कृष्णा सरांडा पाहण्यासाठी इथपर्यंत आहेत तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर तुषार रणदिवे नाष्ट्रा एक वरती असेल आणि महेश राहुल राहुल महेश गोलंदाज मार्गवरती षटक क्रमांक दुसरं नाशिक सगळ्याकडून घेऊन आलाय समोरच्या बाजूला गोलंदाज जो इन गोलंदाजी करेल तर वरती कृष्णा हो याच दरम्यान हा चेंडू पाहतोय की परत एकदा पॅडल सुप केलाय शेतरक्षक स्क्वेअरचा खाई गरबड गोंधळ त्या ठिकाणी थोडस आपल्याला पाहायला भेटतोय आणि धाव फलक वरती धावा ज्या सात रण धाव फलक वरती आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्या सात 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 आणि जे आपण म्हटलं जातो ना स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सलसलती तलवार तळपतीय सलसलती तलवार वेढात मनात वीर दौडल एक सात एक सात आणि इंद्रधनुष्यात रंग देखील सात सात धाबा महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक देखील जे आपण पूर्णपणे पाहतो दोन बॅट्समन एकमेकांना साथ देतील नाही धाव फलक वरती धाव फलक आहे सात याच दरम्यान फटक्या तर दी डाऊन दिल फ्लाई फलंदाज बाद एक मोठा मासा गळाला सापडलाय कृष्ण सातभूतय बाद या मैदानावरती हे खेळाडू भे शिरसाद पोर्ट चषक मध्ये देखील जे आपण पाहिलेत परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये कोणही मोठं नाही कोणही छोट नाही असं म्हटलं जातं तर नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय दापोली येथील असणारा द बायकर मॅन ज्या खेळाडून मॅन ऑफ द मॅच मध्ये सिरीज मध्ये जे अठ्ठावीस बाईक आपल्या घरी घेऊन आला असा बायकर मॅन आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतोय ना शेख जे आपण पाहतोय संघनायकाच भूमिका जी पार पाडतायत गोलंदाज जर पाहिलं तर राहुल महेशनं जी कमालीची गोलंदाजी केली विकेट द्या देखील जे आपण पाहतोय दोन पडल्या गेल्यात एजाज कुरेशी आणि सलाबीला गेलेले एजाज कुरेशी आणि कृष्णा कुरिश्या, सातपुत ही दोन दोनगुली जी आपण पाहतोय पाठीमागे परतवले तर तुषार नंदिवे आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश तारेकर बाए, दोन बॅट्समन आहेत षटक क्रमांक दुसरं धावपलक वरती धावा देखील जे आपण पाहतोय सात रन जे आतापर्यंत स्थिर आहेत षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय पॉवर प्ले, प्ले सुरू आहे अशोकजी खाडे यांच्या मालकीचा असणारा आयुष इलेव्हन त्यांच्या चिरंजीवच नाव जे आपण संपूर्ण टीमला पाहतोय आयुष इलेव्हन पाठ सरा हो या वेळेस लेख पांच्या खालून थेट दिशेनं चेंडू होता फेक देखील जो आपण पाहतोय अजून देखील खराब आहे तिसऱ्या धावेचा प्रयत्न सात पाच आणि तास अशा तीन रन जे आपण पाहतोय तुरले गेल्या तीन धावा धावा फलके वरती येतील आणि धावा फलक अंकामध्ये प्रवेश करेल अर्थात तेन रन ऑन स्कोर कार्ड दहा रन ज्या धाव फलक आपल्याला पाहायला मिळतील आरसीसी नाशिक आणि त्यांच्या विरोधात आयुष इलेव्हन सर अर्थात प्रतीक इलेव्हन पुढे हा संघ एकमेकांच्या उभ्या जो आपल्याला पाहायला बारा आहे बऱ्याच वेळा हे खेळाडू जे आपण पाहतो एक टीम समेत खेळत असतात परंतु आज मात्र प्रतिस्पर्धी जे या दोनही खेळाडूंना जे पूर्णपणे खेळाडूं एकमेकांच्या समोर आहेत टक्कर देत आहेत महेश पाहूया राहुल महेश गोलंदाजीसाठी असतील त्याचे अजून देखील जे तीन चेंडू या षटकाचे असतील हो सुरेख बाल लालिपा गेंद गली बाल जो या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय काश तारेकरला या, या वेळेस जे थोडस पूर्णपणे जखडवलंय आरसीसी नाशिक आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की आ, अर्थात पुण्या पाठ सरा लढाई सुरू आहे टॉस जिंकत सर्वप्रथम नाशिक संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला किती अचूक कि बरोबर कि निर्णय फसलाय हे पाहावं लागेल हा बॉल लोअर फुल टॉस क्षेत्रक्षक चेंडू वरती येतोय धावबाची संधी आपली तर केली परंतु फलंदाजानं आपलं घर सुरक्षित राखलंय एक धाव जी पळन पूर्ण केली जाते एका धावेनं संघाचं धाव फलक वाढेल स्कोर कार्ड वरती इलेव्हन रन ऑन स्कोर कार्ड बॉल झाले गेले शेवटचा एक लास्ट पॉवर प्लेचा शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायचा आहे अकरा रन नाव फलकवरती आहेत सिपान सुद्धा जे आपण पाहतोय आघाडीचा गोलंदाज आहे त्यानं षटक क्रमांक पहिलं केलं त्यामध्ये जर पाहिलं तर फक्त मला वाटते पाच धावा ज्या खर्च केल्या होत्या एक विकेट देखील टिपली होती आणि आता राहुल महेशच्या हातामध्ये चेंडू आहे तुषार रंदवे ऑन स्ट्राइक गोलंदाज उजव्या हातानं बाप करा दी मारा हाताने करतोय आणि याच दरम्यान पंचांकडे अपील जी केली आणि मुख्य पंच सुनील धामाले सरांचा इशारा फलंदाज शिकट विकेट बॅटेची दोन जी संपली गेली पावर प्ले जो पूर्णपणे आपण पाहतोय संपला गेलाय बारा चेंडूंमध्ये आयुष इलेवन पाठसरा या संघाच्या धाव फलकेवरती अकरा रनच्या आतापर्यंत बनवले गेल्यात नवीन बॅट्समन जे फ्लाइंग जट ज्याला म्हटलं जातं अर्थात घार्या या नावानं संपूर्ण महाराष्ट्र ज्या खेळाडूला ओळखतोय असा योगेश पेनकर मास्टर माइंड योगेश पेनकर मैदानाच्या आत मोठाले फटके मारण्याचा माहेर हिरा आहेत तर पाहूया आता मात्र आकाश तारेकर बायकर मॅन आणि फ्लाइंग जट ही दोन जोडगोडी मैदानाच्या आत आहेत दोन षटकं देखील जे आपण पाहतोय पाहता पाहता संपली गेली षटक क्रमांक तिसरं अमित गवांदे षटक क्रमांक जे आपण पाहतोय घेऊन आला गेलाय तिसरा पावर प्ले मध्ये अकरा रन आतापर्यंत जे आपल्याला पाहायला मिळतायत आणि मुन्ना शेख मित्रांनो पाठीमाग जे आपल्या संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट भारतीय संघाची पाकिस्तान मॅच होती उस्मान पटेल बरोबर तुम्ही मुन्ना शेख यांना पाहिलंय आणि तो ओपनिंग का जातो मी एवढा क्रिकेटर प्रसिद्ध आहे आणि फार रन जे गावातील किंवा नाशिक परिसरातील खेळाडूंना घेऊन तो इथपर्यंत आलाय प्रतिक्रिया पुणे टीम मध्ये सुद्धा ओपनिंग करतो परंतु आज त्यांच्याच प्रतिस्पर्धी आहे अर्थात प्रतिक्रिय पुणे आणि मन्ना शेख अशी लढाई जी इथं सुरू आहे ऑफ व्हाईटच्या च्या आकाश तारेकर याच दरम्यान झेल टीपलाय फलंदाज आणखी ने धक्का आणखी करंट फलंदाज बाद मनोज जाय भाय त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्रक्षण करत होते झेल टिफलाय नवीन बॅट्समॅन वाघोली एक्सप्रेस आसिफ शेख नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत मध्ये जे आपण पूर्णपणे पाहतोय धावफलक वरती आतापर्यंत ज्या अकरा रन पूर्णपणे स्थिर आहेत आसिफ शेख नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत जेवढी काही संघाची धुरा आहे पाठीमागच्या फळीतल्या जी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल ला, संपूर्ण भार जो आहे तो आ, मास्टर माइंड योगेश कारण अकरा रन काहीच नाही पन्नास पंचावन्न रन लागतील कराव्याच लागतील सगळं कुठे संघ पूर्णपणे लढण्यासाठी पुरेसा राहील बोलंदाच परत एकदा तयार हो सुरेख पाल डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चंदवरती येतोय धावबाजीची संधि आणि फलंदाज वाज पंचांचं डिसिजन आऊट आहे परंतु थर्ड अंपायर लायो ऑन स्क्रीन जे चेक केला जाईल सॉफ्ट डिसिजन ओके anna हो चला ताबडतोब चेक करा पंचांच सॉफ्ट डिसिजन फलंदाज रन आउट आहे परंतु ऑन स्क्रीन थर्ड हम्पर्ड डिसिजन सोपवले पाहूया रिव्ह्यू मध्ये काय येते फलंदाज लाए बाद फलंदाज जे आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपण चेक केलंय आणि लाईव्ह मध्ये देखील जे आपण पाहिले की योगेश फेनकरला देखील स्वस्त जे परतावं आहे जवळजवळ विकेट देखील जे आपण पाहतोय की पाच फलंदाज जे बाद आहेत दहा फलकांवरती जे आपण पाहतोय बारा रन जे आतापर्यंत आहेत कमालीची गोलंदाजी जे आपल्याला अमित गवंदे द्वारा जी पाहायला भेटते फेक व्यवस्थित वे, जो केला होता आणि धनंजय भिंताडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता जाईल धनंजय जा भिंताडे नवीन बॅट्समन आहे अकरा रन धाव फलक वरती जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत ओके हां आता जे एक बारा रन आ, स्कोर कार वरती आहेत बारा दहा वाजे आतापर्यंत आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात आरसीसी नाशिक आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आयुष इलेवन फाट सरा सा सामना जो पूर्णपणे सुरू आहे सर्व आपले जे स्केअरलेक पंच आहेत ना सुनील ढमाले एक लेदर चे खास प्रशिक्षक आहेत त्यांनी स्वतः एक स्वतःच्या नावान एम एस शॉपी देखील जी ज्यामध्ये खेळाडूंना सिरामूर्त तालुक्यामध्ये जहीर खान यांच्या नंतर सर्वप्रथमच म्हणतो की नेतृत्व करणारी जी लेदर टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटची जी शॉपी सुद्धा सुरू केली आणि बराचसा अनुभव सुनील ढमाले यांच्याकडे आहे फलंदाज ओ या दरम्यान फटका बैट नंतर, एक आल्या आल्यानंतर जे आपण पाहतोय की सुरुवात करतोय कारण तुला माहिती आता सुरुवात करण्यासाठी सेट होऊन जमणार नाही एक चाळीस पंचेचाळीस धावांचा स्कोर जरी उभा झाला तरी सांग लढेल कारण राजेश चोरटे आसिफ शेख धनंजय अशी त्यानंतर सचिन पवार अशी भरपूर नाव गोलंदाजी साठी ऐंशी इलेव्हन पाठ सरा संघामध्ये आहेत तर पाहूया किती होतील धाव पालकावरती धावा आतापर्यंत ज्या अठारा रन स्कोर कार्ड वरती वा हा देखील बॉल सुरेख अमित गवांदीच्या नावारूपानं जे आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं जे प्रगती पाथावरती सुरे आर सी सी क्रिकेट क्लब नाशिक आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय प्रतीक पुणे अर्थात आयुष इलेवन पाठ सारा शी जी लढाई पूर्णपणे सुरू आहे ओ हा बॉल देखील जो आपण पाहतो स्टंपच्या आसपास होता एक प्राईज जे येतोय आम लेग्स बाईकचा इशारा जो पंचा येतोय या ठिकाणी जे आपण पाहतोय की तीन षटक संपली गेली आहेत आणि धावपालकावरती वीस धावा आयुष्य पाठसारा या संघाच्या धावपालकावरती आहेत आमचे अंबादासजी शिरसाट शिरसाट पोटचे डायरेक्टर आणि त्यांचे परम मित्र खास नाशिकवरून रोहितजी थोरात यांच्या वतीनं एक प्राइज येतोय आहे कृष्णा सातपुते सर बाद आहेत त्यानंतर दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात आसिफ शेख आणि धनंजय विंदाडे आणि त्यानंतर पप्पू तुडकर यांच्या षटकारासाठी किंवा त्यांनी जर विकेट घेतली तर तब्बल पाचशे रुपयाचं प्राइज आहे ते प्राइज जर मला वाटतं एक धनंजयने षटकार खेळलाय तर थेट ऑनलाईन प्राईज जे पूर्णपणे रोहितजी थोरात खास नाशिकवरून अमोलजी शिरसाट यांचे परममित्र आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत तर पाहूया तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय तीन षटकांमध्ये धाव फलकवर्ती वीस रण ज्या झाल्यात उर्वरित बारा चेंडूंमध्ये अजून किती धावा आयुष इलेव्हन पाठ सारा संघाच्या धावफलकावरती येतील हे मात्र प्रेक्षक वर्ग थोडासा उत्साहजनक थोडशा अशा अपेक्षा देखील जे आपण पाहतोय की हे आहे त्याला थोडस टीम मॅनेजमेंट आपलं थांबवा प्लीज सुनील नाटे षटक क्रमांक जे प्रगतीपथावरती आपण पाहतोय चौथ घेऊन आलाय सिपाननं पहिलं षटक टाकलं त्यानंतर राहुलने एक षटक टाकला अमितनं एक षटक टाकलं आणि आता चौथं षटक जे आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉल फ्रीट आहे आणि हडदसरचे ऑरियस ट्रॉफीचे मालक धनंजय भिंतडे यांचे देखील मित्र लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत स्वप्नीलजी मोडक यांच्या वतीने सुद्धा धनंजयसाठी एक प्राइज येत आहे पाचशे रुपयाचं षटकारासाठी त्याचबरोबर पप्पू तोडकर कृष्णाजी सातपुते त्यानंतर आसिफा आणि धनंजयसाठी रोहितजी पवार खास नाशिकवरून सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्या वतीने सुद्धा षटकारासाठी पाचशे रुपयाचं प्राईज जे ऑनलाइन पूर्णपणे दिलं जाईल धाव फलकावरती आपण पाहतोय की एक नो बॉल जो पडलाय स्कोर कर वरती जातोय तब्बल तेवीस ते रन गोलंदाज तयार ओ हा बॉल सुरेखरित्या आसिफला जे आपण पाहतोय समजू दिला नाही थोडासा हुसळ घेणारा सुद्धा हा जो फटका होता धावा जे आपण पाहतोय एकदम स्थिर आहेत तेवीस रन जे आपण पाहतोय धाव फलका वरती आतापर्यंत बनले गेल्यात सुनील नाटे षटक क्रमांक जे आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचं घेऊन आहे इथं आता थोडीशी बाऊ पहिला बॅटिंग करावी लागेल डावखुरी याच दरम्यान फुल पॉवरफुल आणि अनसक्सेसफुल झेल अनसक्सेसफुल जो आपल्याला पाहायला मिळतो एक कॅच देखील ड्रॉप झालाय दहा फलकावरती पंचवीस रन आणि भाग्यशाली पूर्णपणे जे आपण पाहतोय आसी ठरलाय पंचवीस रन म्हणणं आपण पाहतोय प्रत्येक बॉल वरती जे कानमंत्र देण्याचा कामकाज करतोय आसिफ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनंजय बरीचशी प्राईज वॉरियर स्पोर्ट्स शॉपीचे प्रोपरेटर स्वप्नीलजी मोडक साहेबांच्या वतीनं धनंजय साठी प्राईज आले आणि या दरम्यान व्हॉट सुपर एफर्ट अतिशय सुरेख कामगिरी जे आपल्याला मला वाटतं त्या ठिकाणी रविराज अहिरे बरोबर ना रविराज आहिरे लाजवाब झेल होऊ शकला नाही परंतु सत्तावीस रन धाव uh, फलक वरती जे आपल्याला पाहायला मिळतात घेतलाय का सुनील सर घेतलाय का ओके थँक्यू सर घेतलाय का पंच ओके चेक करा आहे नो बॉल चेंडूला थोडीशी हाईट आहे तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता नो बॉल जो पूर्णपणे आहे परंतु रविराज आहे कौतुक करावं लागेल त्या था ठिकाणी त्याने चेंडू अडवला स्कोरकर वरती जाऊया तब्बल अठ्ठावीस रन ज्या धाव फलकेवरती आपल्याला पाहायला मिळतील सुनील नाटे जे आपण पाहतोय क्षेत्रक्षण करताय थ्री संधी आहे नो बॉल जो so, एक पडलाय अठ्ठावीस धावा धाव फलक वरती जे आयुष्य शिलेमन पाठसारा या संघाच्या धाव फलक वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाची मॅनेजमेंट जर पाहिलं तर पाठीमाग अभिजित दुधे नगर एक्सप्रेस यांची एक सुद्धा आपल्याला आज गोलंदाजी पाहिजे संघासाठी तळमळ देखील थोडीशी दिसतीये ओ या स्टार बॅट फुल टॉस बॉल फ्री हिट बॉल होता फिट ची संधी होती परंतु यावेळेस चेंडू सरळ रव्या राजा आहिरीच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर चौकार चार रन बत्तीस रन अधाव फलकावरती आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात थर्टी टू रन ऑन स्कोर कार्ड बत्तीस रन जे आपण पाहतो की थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे काय होईना धावा जमवण्याचे कामकाज सुरू आहे चाळीस पंचेचाळीस रन जरी झाले तरी सामना हा प्रेक्षकांना प्रेक्षणीय सामना जो आपण पाहणार आहोत थर्टी टूर आहे बत्तीस रन जे आतापर्यंत बनवल्या गेल्यात सुनील नाटे यांच्यावरती थोडासा हल्ला जो आपण पाहतो जडवला गेलाय ऑलराऊंडर खेळी गोलंदाजी सुद्धा आपण शिरसाद पोस्ट मध्ये हासिफ सेक यांची पाहिली आता बॅटिंग पा कशा रीतीने होती हो हा बॉल बॅट वरती परफेक्ट बसला नाही आणि एक धाव जे आपल्याला पाहायला मिळेल एका धावे संघाचा धाव फल वाढलं जाईल स्कोअर कर वरती तेहतीस रन आतापर्यंत बनवले गेल्यात थर्टी थ्री रन ऑन स्कोअर कार्ड पहिल्या इनिंगचा डाव सुरू आहे चौथं षटक जे आपण पाहतोय सुनील नाटी यांच्याद्वारा जे सुरू आहे स्ट्राईक वरती यावेळेस जर पाहिलं तर धनंजय भिंताडे ता एक त्याच्या आहे स्पोर्ट्स सर जी मोडक यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं प्राइस धनंजयनं जर षटकार खेळला मृतचंड असेल परत एकदा नव्यानं अबाल जो टाकला जाईल त्याचबरोबर खास शिरसाट पोरशी अंबादाजी शिरसाट यांचे परममित्र रोहितजी थोरात यांच्या वतीनं देखील पाचशे रुपयाचा प्राइस जे धनंजयच्या षटकारासाठी लागले गेले ओहो हो हो सुरेख सुरेख सुनील न यावेळेस जे आपण कमबॅक केले नो एक बिमार होता त्यानंतर सावकार आसिफ न पूर्णपणे केला याच दरम्यान धनंजय भेंताडे सेट फायर डीप मिड विकेट सीमारेषा पार लागवतोय चेंडू सरळ सीमारेषा बाहेर फेकलाय षटकार अतिशय बेधुंदपणे फटके पाजी आतापर्यंत दोन षटकार जे आपण पाहतोय धनंजय भेंताडे च्या जे पूर्णपणे बॅट मधून आले धावफलक वरती धावफलक एकोणचाळीस रन धावफलक आतापर्यंत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडासा सामना फास्ट घेऊन चला पंचांना विनंती आहे त्यांना सूचना करा एकोणचाळीस रन धावफलक आहेत चार षटक देखील जे आपण पाहतोय संपली गेलेत शेवटची अजून देखील सहा बॉल आहेत एकोणचाळीस झाल्यात पहा मी सांगितलं होतं चाळीस पंचेचाळीस पंचावन्न धावसंख्या होईल की काय आणि त्या धाव संख्येचा पाठलाख पूर्णपणे धनंजय आणि दुसऱ्या बाजून आसिफ शेख जे करताना जे आपल्याला दिसत आहेत सिबान शेख षटक क्रमांक जे वैयक्तिक आपण पाहतोय की सांघिक पाचवं आणि वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन सिबांच्या हातामध्ये जे आपण पाहतोय बॉल पूर्णपणे जो दिला जातोय मनोज सायभाई असतील रविराज अहिरे असतील त्यानंतर जे आपण पाहतोय संघाचा संकट बापू खडतरे राहुल महेश सुरेश राजपूत योगेश मधले समाज आता रवी अहिरे विकास धोत्रे मनोज सायभाई मनोज बोरा सुनील नाटे आणि अमित गवांधे तर पायचे या सर्व खेळाडूंनी टाकलेलं एक कड एक जाळ धनंजय आणि आसिफला गुंतवतोय की नाही परंतु हार मानतील पुणेकर कसले आणि हार मानणार नाहीत शेवटच्या चेंडू पर्यंत ते तुटून पडणार आहेत धनंजय तर गोलंदाजी साठी आपण पाहतोय नाशिक एक्सप्रेस लास्ट ओव्हर याच दरम्यान परत एकदा अतिशय सुरेख पाल क्षेत्रक्षक चेंडू वरती जाईल खराब क्षेत्रक्षण आणि याच दरम्यान हा देखील चेंडू जे आपण पाहतोय असेल इथं देखील धावा जे आपण पाहतोय घेतल्या जातात आणि तब्बल बेचाळीस रन धाव फलक वरती जे आपल्याला पाहायला मिळतील फोर्टी टू रन चाळीसाव्याच आकड्याच घर जे पूर्णपणे आपण पाहतोय पायदान जे ओलंडलं गेलंय अजून देखील पाच बॉल या चेंडूवरती तीन रन पाकतीय चित्तेच्या चपळाईन धनंजय आणि आसन पार केल्यात पाच चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे जितक्या ताक्तीचा गोलंदाज तितक्या ताक्तीचा बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतोय याच दरम्यान परत एकदा विकेट केला क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला झेल टिपला फलंदाजबाद चला प्लेअर आपण सबस्टिट्यूट करतोय नवीन एक नाशिक संघाचा पायामध्ये थोडासा क्रॅम्प पायामध्ये खेळाडूच्या थोडासा क्रॅम्प आलाय नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय पंकज जाधव वाढतात भूमभूम माट्या ज्या नावानं जे आपण पाहतोय प्रख्यात आहे पाहिजे शेवटचे अजून देखील जे चार चेंडू या इनिंग ची शिल्लक आहे अतिरिक्त प्रेक्षक बाहेर या गोलंदाज साफण पाहतोय सिवाण परत एकदा तयार होईल वा परंतु सुरेख बॉल पाठीमाग अडवला जाईल अतिशय एक धाव जी पूर्ण केली जाते एका धाव संघाचं धाव फलक जे वाढलं जाते त्रेचाळीस त्रे रन निलेश दाराडे यांचं एक छान वाक्य मी ऐकलं तुम्ही जर फुलासारखे राहिला तर तुम्हाला तुडवलं जाईल काठ्यासारखे राहिला तर तुम्हाला कोणीच तुडवणार नाही त्यामुळे बॅट्समन ना आता सुद्धा तर फुल होऊन जमणार नाही काटाच व्हावं लागेल शेवटचे बॉल शिल्लक आहेत तीन इथे कामगिरी तुम्हाला काटे सारखीच करावी लागेल कुठल्याही बॉलर न तुम्हाला पूर्णपणे हे केलं नाही पाहिजे पाहूया पंकज जाधव बुम हो। भूम माट्या मैदानाच्या आतमध्ये तयार होईल लास्ट थ्री गेन फलंदाज जो आपण पाहतोय परत एकदा तयार होईल मृत चेंडू पंच घोषित करतायत नव्यानंच बनला हा बॉल परत एकदा टाकावं लागेल सर्वात वेगात बॅट जी फिरवणारा हा बॅट्समॅन आहे पंकज जाधव परंतु थांबेल तो म्हणणं सिबॉन कसला सुरेश गोलंदाजी केली ऑफ साइड ला लेंथ आणि लाईन बरोबर धरून टप्पा टाकला आणि बॉल घातलाय डॉट निर्ला बॉल शेवटचे दोन बॉल याच दरम्यान बिग हिट केलाय बॅट वरती परफेक्ट येऊ शकला नाही डिस्क्युअर लाईक क्षेत्रक्षक चंड वरती चंड सरद सीमा रेषा पार आणि हा चौकार आणि हा चौकार चार रन सत्तेचाळीस धावा लढण्यासाठी खूप झाल्या या मैदानावरती दोन संघ एकमेकांच्या समोर असताना पाच षटकामध्ये जर सत्तेचाळीस धावा आहेत तर या धावा खूप आहेत असं म्हणावं लागेल टी फॉर टॅट इट का जबाब मानव से आणि दोनही संघ जे आपण पाहतोय की समान ताकदीचे तुम्ही पारड्यामध्ये दोनही संघांचं वजन करा तुम्हाला समान समान आणि याच दरम्यान हा देखील चेंडू आणि फलंदाज बाथ अशा रीतीने जे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा डाव जो आहे तो पूर्णपणे संपला गेलाय एकूण जर समीकरण पाहिलं तर चेंडू, दावा, दावा, दावा जापन, परें तो, जालात, तीस चेंडू धावा धाव फलकावरती जे आपण पाहतोय आतापर्यंत सत्तेचाळीस झाल्यात अठ्ठेचाळीस धावेंच टार्गेट जे पूर्णपणे संघासमोर जे ठेवले गेले आरसीसी स्पोर्ट्स नाशिक तीस चेंडू अर्थात पाच षटकांमध्ये सत्तेचाळीस झाल्यात आयुष इलेव्हन पाठ सर संघाच्या तीस चेंडू पाच ओव्हरमध्ये अठ्ठेचाळीस धाव्यांचं लक्ष कशा रीतीनं पेल जाते कशा रीतीनं पूर्ण होते हे ऐकण्यासाठी जाऊया मुंबईचा फुलंदाबा धन्यवाद नवनाथ साबळे अशोक भाऊ खाडे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार पाठसरा चषक दोन हजार वीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत एक लाख एक हजार रुपयाचं पारितोषिक युवा नेते राहुल दादा जगदाळे यांच्या वतीने ही स्पर्धा आम्ही समोर ठेवू शकलो एक्कावन्न हजार रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये आमदार रामभाऊ सातपुते माळशिरज विधानसभा यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि आता मॅच कडे वळूया आपण टीम

ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे यीडियोज के लिए चैनल को सब्सक्राइब करो और आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस सहाच्या दरम्यान अंधाराचं साम्राज्य इथे निर्माण होतं अगदी थंडीचे दिवस विंटर सीझन चालू झाला आहे सूर्य लवकर अस्ताला जातो त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे पाच पाच ओव्हरच्या मॅचेस जर तुम्हाला खेळायचे आहेत तर थोडंसं सहकार्य करा टीम आयुष इलेवन पाठसरा लगेच टीम मिटिंग घेऊन तुम्ही फिल्डिंग सज्ज करा बॅट्समन पाठवायचे आहेत मुन्हा अंपायर आहेत ग्राउंडमध्ये अठ्ठेचाळीस रनचं लक्ष रविया इरे आणि त्याच्याबरोबर मुन्ना शेख ही सलामीची जोडी आहे नाशिक टीम कडून आरसीसी नाशिक कडून आर सी सी नाशिक टीम जिथे बसलेली आहे तिथे जो कॅमेरामॅनसाठी आम्ही एक मंडप घातलेला आहे त्या मंडपाला टेकून कृपया को, कोणी बसू नका जे खाली बसलेले आहेत त्या मंडपाला टेकून बसू नका कारण तो कॅमेरा हलतोय वरती आणि त्यामुळे अँगल चुकतोय त्यामुळे त्या मंडपाच्या जे बांबू आहेत त्याला टेकून कृपया कोणी बसू नका राजेश सोरटे पहिले षटक टाकण्यासाठी मुन्नाच्या समोर नाशिकचा एक नामांकित खेळाडू मुन्ना त्याच्यावर सर्व टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताच्या नजरा लागलेल्या असतात पहिलाच बॉल फुलर लेनचा होता आउट साईड ऑफस्टम थोडासा बाहेर निघाला मुन्ना हा बॉल रिच मध्ये होता संपायचं मत आहे त्यामुळे इथे डॉट बॉलची समाप्ती राजेश सोरटे पहिलं षटक टाकत असताना एक नामांकित ऑलराउंडर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवलाय दुसरा बॉल देखील बीट केलाय तर त्याच्यासमोर मुन्ना आहे मगाशीच ओळख करून दिली नवनाथ साबळे यांनी या खेळाडूची या खेळाडूने देखील त्याच्या आयुष्यामध्ये कार जिंकली एस टी सी पी एल मध्ये उमर इलेव्हनच्या संघामध्ये खेळत असताना आरसीसी नाशिकमध्ये आता तो सध्या खेळतोय बॉलर तयार राऊंड विकेट चांगला फटका इथे पाहायला मिळतोय टायमिंग प्रॉपर अगदी टिपिकल मुन्ना स्ट्रोक बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जातोय चार धावांसाठी हा चौकार ही खासियत आहे मुन्नाची ऑन द राईस कवर्सला खूप चांगले स्ट्रोक तो मारू शकतो अलॉंग द कार्पेट चांगले स्ट्रोक खेळू शकतो आणि त्याचमुळे हा खेळाडू एक नामांकित खेळाडू म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये संयमाने खेळ करतो ज्या वेळेला खराब बॉल त्याच्या समोर येतात त्यावर तुटून पडतो असा मुन्ना परंतु तेवढाच ताकदवान बॉलर सध्या राजेश सोटे इन ॲक्शन हा बॉल परत टाकावा लागेल वाईट बॉलचा इशारा इथे अंपायर करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पाच या आकड्यावर राजेश सोटे टू मुन्ना शेख शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग ला है, फिल्डर आहे फाईन लेग चा फिल्डर थोडासा बाजूला केलाय पंकज जाधवला राजेश सोटेने लेनचा बॉल इथे मात्र अतिशय अचूक टप्पा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये मुन्नाला डॉट बॉल ची समाप्ती होते प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर बनवेल आरसीसी नाशिक वर राजेश सोटे पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर राईट राऊंड विकेटने ने वेळेला एज घेतल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आकाश तारेकर तिथे आहे आणि त्याच्याकडे बॉल जाईल तोपर्यंत एक रन अगदी चोरटी रन इथे पूर्ण केली जाते मुन्नाकडून मुन्नाच्या बरोबर बॅट्समन रवी अहिरे बॅटिंग करण्यासाठी पावर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग करतो रवी अहिरे आणि पॉवर प्लेसाठी सा ओळखला जातो इनसाइड आउट खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतात विकेट किपर योगेश पेनकरी नॅक्शन फायटर जेट म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू शेतरक्षण सजवत असताना प्रत्येक खेळाडू कुठल्या दिशेने कसा खेळतो याची संपूर्ण जाण असलेला विकेट कीपर, योगेश पेनकर वारंवार क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव अनेक सुपीक अशा युक्त्या तो वापरतो अनेक खेळाडूंना त्याचमुळे पॅवलीनच्या दिशेने रस्ता दाखवला जातो फिल्डिंगमध्ये मध्ये भरपूर मोठा बदल आणि आता राजेश पुन्हा एकदा तयार रवी आईरेच्या समोर राईट मोर द विकेटने टीमची धावसंख्या जाऊन पोचली सहावर इथे स्विप केलाय लेगला फिल्डर ठेवला होता परंतु आता त्याला बॉलच्या मागे धावावं लागेल रन किती येतील हे पाहावं लागेल बॉल सीमारेच्या पलीकड्याने पहिल्याच बॉलवर इथे चौकाराने स्वागत केलंय राजेश सोरटेचं बॅट्समन रवी अहिरेच्या बॅट मधून चार रन पहिल्या ओव्हरचा खेळ संपला पहिल्या ओव्हर नंतर बिनगडी बाद टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आरसीसी नाशिक दहा रन एकही गडीनं गमावता दहा रन स्कोर बोर्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आर सी सी नाशिक मुन्नाच्या बॅटमधून एक चौकार रविच्या बॅटमधून एक चौकार रन करायचे आहेत अठ्ठेचाळीस पाच ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचे दोन षटकं पॉवर मध्ये किती रन येतील यावर ही मॅच पूर्णपणे निर्भर पॉवर प्ले मध्ये अवस्था थोडीशी खराब होती आयुष इलेव्हन पाठसरा प्रत्येक इलेव्हनची कारण त्याने अकराच रन केल्या होत्या विकेट लवकरात लवकर गमावल्या होत्या परंतु त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये पॉवर प्लेमध्ये ठोस सुरुवात देत असताना टीम आर नाशिक अशोक भाऊ ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को जे शिकरे ज्याने गाठली अगदी छोट्याशा गावातून सांगली जिल्ह्यातील मांगले गावातून आलेला हा खेळाडू परंतु आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुपरिचित आहे सर्वांना परिचित आहे असा बॉलर विजय पावले परंतु त्याच्यासमोर आव्हान तेवढंच कडवं आहे कारण समोर मुन्ना खेळताना दिसतोय मुन्नाचं टेम्परामेंट क्रिकेटच्या जगतामध्ये संयम ज्याला म्हटलं जातं संयमाने खेळणारा खेळाडू अशी ओळख आहे मुन्ना शेखची त्यामुळे ही जुगलबंदी हे बॅटल खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये कोणाचा विजय होतो हे पाहावं लागेल बेस्ट वर्सेस बेस्ट जसं आय पी मध्ये आपण पाहतो आज रायव्हलरी मॅच आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग अगदी तसाच सामना आपल्यासमोर हा रंगत असताना विजे पावले हा बॉल थोडासा बाहेर निघालाय अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल एक्स्ट्रा रन येते सुरुवात झाली या ओव्हरची वेग वीक चांगला होता फॉलो थ्रू खूप चांगला आहे रिलीज ऑफ द डिलिव्हरी म्हणजे बॉल जेव्हा सोडतो ते खूप चांगलं दिसतंय लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा हे सर्व खेळाडू खेळत असताना ग्राउंड वर पहिला बॉल थोडासा बाहेर निघाला व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा तयार विजय पावले यावेळेला गती थोडीशी कमी केली आणि योगेश पेनकर बीट झालाय या गतीने बॅट्समन बीट झालाय मॅनला बॉल जातोय दोन रन इथे कम्प्लीट केले जातील डबल बरोबर टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल रन झालेले आहेत तेरा आणखीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन सुब्रोतो राय स्टेडियम जे आहे पुण्यामध्ये तिथे देखील या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्याबरोबर शॉन पॉलक जो खेळाडू आहे टीम साऊथ आफ्रिकेचा सा, त्याच्याकडून स्लोअर वनचे थोडेसे धडे याला मिळालेले आहेत असा बॉलर सध्या बॉलिंग करत असताना विजय पावले राईट राऊंड बॉल हवेत खेळलाय बेस्ट वर्सेस ही बेस्ट ही मॅच आणि आता इथे मात्र बेस्ट मध्ये विजय ठरलाय आता विजय पावलेचा आणि त्यानंतर सेलिब्रेशन पा मुन्नाची विकेट इथे मिळवली आहे तो देखील बेस्ट बॉलर विजय पावलेने मुन्ना बॅक टू दॅव्हिलियन आर सी सी नाशिक संघाला पहिला झटका बसलाय तेरा या शुभ आकड्यावर तर पहिला झटका इथे तेरा या अशुभ आकड्यावर बसला आर सी सी नाशिक संघाला मुन्ना इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरच्या दिशेने तिथे खूप चांगलं जजमेंट आणि ते अतिशय चांगला झेल पकडला आसिफ शेखने तिथे झेल पकडला आणि अखेर जावं लागलं मुन्नाला पॅव्हलीनच्या दिशेने रायवलरी खूप जुनी आहे क्रिकेटमध्ये विजय पावले मुन्ना शेख तशीच आज रायवलरी मॅच आहे रायवलरी वीक आहे आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स अगदी तसाच सामना होईल मला वाटते बापू खरताळे आलाय नवीन बॅट्समॅन श्रीकांत खरताळे उर्फ बापू धडधाकट शरीरयष्टी असलेला बापू जेव्हा मारतो त्यावेळेला मात्र बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर पडतो आणि कुठलीच बाउंड्री लाईन इथे मात्र मोठी नसते श्रीकांत खरताळे उर्फ बापूसाठी नाशिकचं आणखीन एक मोठं नाव रवी अहिरेच्या बरोबर बापू करताळे टार्गेट आहे या मॅचमध्ये अठ्ठेचाळीस रनचं टीमची धावसंख्या आहे तेरा पहिला मोहरा गारज झालाय मुन्ना शेख या मध्ये विजय पावलेच्या खात्यामध्ये हे यश कृष्णा सातपुते चर्चा करत असताना माहिती आहे ही मॅच किती महत्वपूर्ण आहे प्रत्येक खेळाडू आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय तुषार रणदिवे बाजाला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलंय डीप फिल्डर आतमध्ये बोलवलाय प्रत्येक बॉल वर रननी तिथे आखली जाईल या मॅच मध्ये सर्वांना माहिती ही मॅच किती महत्वाची आहे उद्या रायगडचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आहे विजय पावले तयार द विकेटने हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, विकेट खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय बॉल डीप मध्ये फिल्डर आहे एक रन कम्प्लीट होते इथे नॉन स्ट्रायकिंग ला थोडीशी धडपण आणि त्यामुळे फक्त एकच रन मिळेल रवी ऐरेला टीमची धावसंख्या चौदा या आकड्यावर पॉवर प्लेचं हे षटक खूप महत्वाचं आहे विजय पावलेचं या ओव्हरमध्ये रन रोखता आल्या विजय पावलेला तर मात्र त्यानंतरच्या तीन ओव्हरमध्ये मजा येईल या मॅचमध्ये प्रेक्षकांना देखील असाच एक रोमार्चक सामना पाहायचा आहे कृष्णा सातपुते प्रत्येक बॉल नंतर चर्चा करतात विजयला एक्झॅक्ट पिचिंग तुला कुठं करायची आहे बापू खरताळेची रेंज काय आहे बापू खरतळे कुठे षटकार मारू शकतो या सर्व गोष्टींवर चर्चा प्रत्येक बॉल नंतर होते त्याचमुळे हा सामना या पाठसरा चषक दोन हजार वीस मधला अतिशय महत्वाचा सामना आपल्या समोर रंगतोय उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा जरी मैदानामध्ये ऊन आहे सूर्यदेव अक्षरशः आग ओकतोय जिथे सावली मिळते तिथे प्रेक्षक प्रेक्षकांनी प्रेक्षक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इन स्विंगर बॉल आणलाय आतमध्ये बीट केले बापू खरताळेला हीच तर खरी खासियत आहे विजय पावलेची वेगावर जास्त स्वार तो कधी होत नाही परंतु दिशा नियंत्रण कधीमध्ये स्लोअर वन बॉल आणेल हे मात्र कोणाला सांगता येत नाही आणि त्याच खासियतने मग अशी मी उल्लेख केला शॉन पॉलकचा जो खेळाडू होता साऊथ आफ्रिकेचा सा। त्याच्याकडून देखील थोडेसे धडे स्विंगरचे आणि त्याचबरोबर स्लोअर वनचे याने घेतलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करत असताना विजय पावले बापू खर्ताळेसाठी हा वेगवान बॉल बाउन्स चांगला मिळाला एज घेतली आणि या मध्ये दुसरा झटका पुन्हा एकदा स्विंगर आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅटला इथे किस करून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि आणखीन एक मोठा झटका इथे बसलाय टीम आरसीसी नाशिकला रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर चौदा विकेट गमावलेत आर सी सी नाशिकने दोन चौदाला ला दोन या मध्ये दोन झटके दिलेले आहेत आयुष इलेव्हन पाठसरा टीमचा बॉलर विजय पावलेने नेत्रदीपक कामगिरी लॉकडाऊन नंतर हे सर्व खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट जगतातले नामांकित खेळाडू पुन्हा एकदा ग्राउंडवर आलेले आहेत आणि हा एक आनंद आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांसाठी की हळूहळू आता क्रिकेट सुरू होईल प्रत्येक नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये तिथले नगरसेवक असतील पदाधिकारी असतील तिथे आयुक्तांना निवेदन देण्याचं काम आहेत की कुठेतरी मैदानी खेळ सुरू झाले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यावर चर्चा आपण नक्की करणार आहोत आणि हळूहळू हे मैदानी खेळ सुरू होतील क्रिकेटला चालना मिळेल आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहामध्ये त्याच जोशामध्ये आपण क्रिकेटच्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राभर पाहू शकू सुरेश राजपूत आणि हे पहा या ओव्हर मध्ये आणखीन एक झटका देत असताना विजय पावले बॅक टू बॅक दोन विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि नेक्स्ट ओव्हर जर त्याला मिळाली तर तो असेल ऑन हॅट्रिक हा आहे विजय पावले त्याच्या नावामध्ये सर्व काही आहे नावच विजय आहे मी मगाशी उल्लेख केला सांगली जिल्ह्यातील अगदी छोट्या गावातला मांगले गावातला हा खेळाडू आज आपल्या समोर टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्या बॉलिंगने चर्चेमध्ये आहे दोन ओव्हरचा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन झालेले आहेत चौदा आणि विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने तीन चौदावर वर तीन आर सी सी नाशिक मुन्ना शेखची विकेट यासाठी खूप महत्वाची असते कारण मुन्ना हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकला असता मुन्नाचं टेम्परामेंट क्रिकेटमधला सर्वात शेवटचा शब्द सी आर आय सी के मधला टी खूप महत्वाचा असतो आणि आज संयम थोडासा ढासळला मुन्नाचा कव्हर्सला आसिफने खूप चांगला झेल टिपला आणि त्याचमुळे आता सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आयुष इलेव्हन पाठसरा करत असताना या मॅचच्या दरम्यान पाठसरा ग्रामस्थ भरपूर खुश असतील कारण त्यांच्या गावातला संघ त्यांनी पुरस्कृत केलेला संघ अशोक भाऊ खाडे खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ या मैदानामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करतोय ज्यावेळेला पहिल्या दोन ओव्हरचा खेळ संपला होता त्यावेळेला अनेक चर्चांना उदाहरण आलं की हा संघ आता संपला हा संघ आता हरला परंतु क्रिकेटमध्ये असं कधी नसतं जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत कोणी भाकीत करू शकत नाही त्याचंच नाव खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे आणि या संघाने दाखवून दिलं धनंजय भिंताळेने षटकार मारून सुरुवात केली आणि तिथून अठ्ठेचाळीस रनचं टार्गेट सेट झालं आणि आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमहर्षकता कायम अजूनही मॅच संपलेली नाही आहे मी असं म्हणणार देखील नाही की आर सी सी नाशिक संघ अजूनही आहे कारण मैदानामध्ये रवी अहिरे जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय रवी अहिरेच्या बॅटमधून फटका हवेत आणि हा बॉल गेला सीमारेषा पलीकडे पहा मी आताच उल्लेख केला की जोपर्यंत रवी अहिरे ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत आशा कायम आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून वाईटिश लॉंग ऑफला येतोय षटकार या षटकारानंतर टीमची धावसंख्या वीस पिक्चर रवी बाकी आहे मेरे दोस्त हेच इथे सांगेल रवी अहिरे विकेट जरी गेल्या तरी दबाव नाही रवी अहिरेवर मगाशी तुम्ही पाहिलं मधुर धुळे मधुर संगीत वाजवला अक्षरशः मधुरने ग्राउंडवर सामना जिंकून दिला टीम हॉटेल साई छत्रपती लोणीला अगदी तसा खेळ करावा लागेल कम बॅक कधीही करू शकतो नाशिक संघ पहिल्या बॉलवर आसिफच्या विरुद्ध हा येतोय षटकार टीमची धाव संख्या वीस आणखीन एक चांगला स्ट्रोक परंतु थोडासा वन हँड म्हणजेच एक हात सुटला बॅट पासून त्यामुळे टायमिंग थोडस खराब झालं आणि एक नेते मिळेल खूप चांगला थ्रो डीप मधून येतोय मिडविकेट मधून विजय पावले कडून आणि इथे एक रन मिळेल बॅट्समन रवी अहिरेला या सिंगल नंतर आता रन झालेले आहेत एकवीस अजूनही सत्तावीस रनची आवश्यकता ट्वेंटी सेवन रिक्वायर्ड वाघोली पुणेचा हा बॉलर आसिफ उंची चांगली आहे लाईन लेंथ जास्त भरोसा दाखवतो अनेक विकेट्स त्याने घेतल्यात मागच्या सीझन मध्ये ही पा लाईन सव्वीस रन आहेत स्कोर वर ट्वेंटी सिक्स आसिफ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बावीस रनची अजूनही आवश्यकता पंधरा बॉलमध्ये बावीस रन हे समीकरण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅपमध्ये स्ट्रोक जातोय डीप मध्ये फिल्डर नाही आणखीन एक चौकार इथे मिळेल बॅट्समन विकासच्या खात्यामधून आणखीन एक चौकार आणि या चौकारानंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली तीस या आकड्यावर अठरा रनची अजूनही आवश्यकता आहे परंतु विजय पावलेचं एक षटक पुन्हा एकदा या मॅच मध्ये कलाटणी आणू शकतं परंतु अजूनही या ओव्हरचे दोन बॉल शिल्लक आहेत आसिफची खराब बॉलिंग या ओव्हरमध्ये टीम होटेल लोनी हॉटेल साई छत्रपती कॅप्टन दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हर मधला रन झाले तीस अठरा रनची अजूनही आवश्यकता आहे आर सी सी नाशिक या संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि आता इथे मात्र बॅट्समनला आउट केले क्लीन बोल्ड इथे आउट होईल बॅट्समन विकास अजूनही मॅच मध्ये दमखम आहे तेरा बॉलचा खेळ शिल्लक आहे तेरा बॉल मध्ये अठरा रन हे समीकरण या मॅच च्या दरम्यान बॅट्समन आऊट झाला विकास दोन चौकार लगवल्यानंतर विकासला तंबूचा रस्ता दाखवला आसीफने आणि नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय एक्स्ट्रा प्लेअर आर सी सी नाशिक मनोज जयभावे मनोज जयभावे नवीन बॅट्समॅन आता मैदानामध्ये आणखीन एक चांगला खेळाडू चला थोडीशी घाई करा योगेश पेनकर अजूनही एक बॉल शिल्लक आहे यानंतर दोन ओव्हरचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अठरा रनची आवश्यकता आहे आणि सामना जर बरोबरी सुटला तर दोन्ही टीमच्या टी कॅप्टनच्या माहितीसाठी आताच सांगतोय कारण अजूनही तेरा बॉल शिल्लक आहेत सुपर ओव्हर खेळवली जाईल हा नियम आहे पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल मनोज जय भावे नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार तेरा बॉलमध्ये अठरा रनची आवश्यकता हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये आसिफचा भरपूर महागा ठरला आसिफ पहिल्या बॉलवर षटकार आला या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले बॅट्समन विकासने आणि आता हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी आसिफ तयार होईल अठ्ठेचाळीस रनच्या लक्षाचा पाठ लाख एक सन्मानजनक टार्गेट इथे सेट केलं होतं आयुष इलेव्हन पाटसरा म्हणजे प्रतीक इलेव्हन पुणे या संघाने एक लाख एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये युवा नेते राहुल भाऊ जगदाळे यांच्या वतीने पुरस्कृत केले गेलेलं एकावन्न हजार रुपयाचा द्वितीय पारितोषिक आमदार रामभाऊ सातपुते माळशिरस विधानसभा यांच्या वतीने पुरस्कृत आसिफचा हा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स शास्त्र वापरला आणि बॉल लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावतोय रन मिळतील चार आसिफचा आणखीन एक खराब बॉल त्याचा चांगला समाचार मनोज जयभावेच्या बॅटमधून येतोय हा चौकार बारा बॉलमध्ये अजूनही चौदा रनची आवश्यकता आहे बारा बॉल आणि चौदा रन आता योगेश पेनकर का विजय पावलेजवळ जाईल कारण हे शट षडक खूप महत्त्वाचा आहे दबाव टाकण्यासाठी हे षडक खूप महत्त्वाचं असेल किंवा लास्ट ओव्हरमध्ये किती रन राहतील याच्यासाठी योगेश पेनकर अभिजीत दुधेकडे जाईल असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडत असतील बारा बॉलमध्ये चौदा रनची आवश्यकता जसं आय पी स्ट्रॅटेजिक टाईम आऊट होतो अगदी त्या स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नंतर अनेक घडामोडींना वेग येतो तशी परिस्थिती आता इथे आली आणि योगेश पेनकरने निर्णय घेतला हे षटक आपण विजय पावलेच्या हातात द्यावं हा निर्णय आता कितपत योग्य आहे हे येणारे सहा बॉल आपल्याला सांगतील या अगोदरचं षटक खूप चांगलं टाकलं होतं विजय पावलेने मॅचमध्ये आणलं होतं आसिफचं षटक खूप महाग ठरलं पुन्हा एकदा मॅच मात्र झुकली आर सी सी नाशिकच्या दिशेने अजूनही सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे सातच्या सरासरीने ते रन करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये खेळतो आर सी सी नाशिक बारा बॉलमध्ये चौदा रनची आवश्यकता मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरच्या स्वरूपात इथे हा सामना एंड होईल याची देखील नोंद घ्या दोन्ही टीमच्या कॅप्टननी पहिला बॉल विजय पावलेचा फिल्डिंग सेट करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक फिल्डर लॉंग ऑनला आहे आसिफ लॉन्ग ऑफला एक फिल्डर डीप कवर पॉईंटला एक फिल्डर ठेवण्यात आला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन पहिलाच बॉल आणि इथे पहा पहिलाच बॉल बीट करून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये चांगली बॉलिंग इथे करत असताना विजय पावले जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता रवी ऐरेचा आणि इथे येतोय डॉट बॉल पहिला डॉट बॉल आणि त्यामुळे मॅच मध्ये अजूनही रंगत कायम प्रतीक इलेव्हन पुणे म्हणजेच आयुष इलेव्हन पाटसराच्या विरुद्ध आर सी सी नाशिक असा हा सामना या स्पर्धेतला खूप महत्वाचा सा सामना अकरा बॉल मध्ये अजूनही चौदा रनची आवश्यकता विजय पावले रवी अहिरेसाठी हा बॉल हवेत आहे कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि डीप कव्हर्सला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे प्रॉपर टायमिंग इथे बॅट्समन रवी ऐरेच्या बॅट मधून चार रन हा चौकार रन झाले तर आता अडोतीस रन बॉल इक्वेशन आता येऊन पोहोचले दहा बॉल मध्ये दहा रनची आवश्यकता दहा बॉल आणि दहा रन पाटसरा चषक दोन हजार वीसचा हा सोहळा आपल्या समोर महत्वपूर्ण मॅच दहा बॉल आणि दहा रनची आवश्यकता रवी अहिरे आता विकेटच मॅच मध्ये आणू शकतात पाटसरा आयुष इलेव्हन या टीमला स्वीप केलाय बॉल हवेत आहे फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे बॉल सीमारेषा पलीकडे हा चौकार मी मगाशीच उल्लेख केला होता जोपर्यंत रवी अहिरे आहे या मॅच मध्ये दमखम आहे टीम आरसीसी नाशिक कडून आणि अगदी तशीच बॅटिंग आज रवि अहिरेने केली महत्त्वाच्या क्षणी एक षटकार दोन चौकार या ओव्हरमध्ये आले आणि आता सामना जवळपास झुकत चाललाय टीम आरसीसी नाशिकच्या दिशेने या चौकारानंतर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 42 या आकडेवर आता रन करायचे आहेत फक्त 6 सामना जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 6 रन तीन बॉल आतापर्यंत टाकलेत विजय पावलेने त्यामध्ये दोन चौकार आले पुन्हा एकदा फाईन लेगला दिशा दिली आहे रवी अहिरेने तिथून देखील गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतो डी फाईन लेगला एक रन इथे कम्प्लीट करत असताना रवी अहिरे आणि एकाच रनवर इथे समाधान मानेल या सिंगल नंतर आता रन झालेले आहेत त्रेचाळीस फोर्टी थ्री पाच रन करायचे जिंकण्यासाठी आठ बॉल आणि पाच रन हे समीकरण या मॅच च्या दरम्यान कृष्णा सातपुतेला मला वाटते मिड ऑफ ला तैनात केलाय फाईन लेगला डीप मध्ये बॅकवर्ड ठेवण्यात आलेला आहे क्षेत्रक्षक आसिफच्या षटकामध्ये मॅचला मिळालेली कलाटणी पुन्हा एकदा बॉलर विजय पावले चांगली लाईन इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग चांगली होते शॉर्ट कव्हरच्या दिशेने तिथे एक रन मनोज जय भावे अक्षरशः लंगडत लंगळत पूर्ण करतोय थोडासा जायबंदी आहे दुखापतग्रस्त आहे तरी देखील टीमसाठी खेळण्याचा प्रयत्न एक रिव्हर स्वीपचा चौकार त्याने आसिफला मारला तिथून थोडीशी दुखापत त्याला झाली परंतु अजूनही तो आहे या सिंगल नंतर आता रन होत स्कोर बोर्डवर चव्वेचाळीस आता रन करायच्यात अजूनही चार लास्ट ओव्हर अभिजित दुदेच्या खात्यामध्ये किती रन राहतील हा बॉल शॉट होता पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय तोपर्यंत एक रन मिळेल रवी अहिरेला या सिंगल नंतर पंचेचाळीस रन स्कोअर बोर्डवर आणि आता सहा बॉल मध्ये अजूनही तीन रनची आवश्यकता मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हा कारनामा अभिजित दुधीने भरपूर वेळा केलाय आता तो कारनामा पुन्हा एकदा या पाठसरा चषकामध्ये अनुभवायला मिळेल का हा देखील प्रश्न आहे विजय पावलेचे हे षटक थोडंसं महाग ठरलं चौदा रनची आवश्यकता असताना त्याने हे षटक हाताळलं आणि त्याने रन खर्च केले अकरा त्याच्यामध्ये दोन चौकार ठोकले बॅट्समन रवि आईरेने टॉससाठी यायचंय कॅप्टन हॉटेल साई छत्रपती लोणी तर सहा बॉलमध्ये तीन रनची आवश्यकता हे समीकरण या मॅचमध्ये आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा अंतिम सामना त्यानंतर दुसऱ्या फेरीला पुन्हा एकदा सुरुवात होईल टाकळी मानूर इलेव्हन हा संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला आहे याच्यातून जो संघ जिंकेल तो हॉटेल साई छत्रपती लोणीच्या विरुद्ध खेळेल अमोल दुबे यांचा संघ योगेश पवार त्या टीममध्ये मधुर धुळेने खूप चांगली बॅटिंग मगाशी केली त्या टीमच्या दरम्यान तर अभिजित दुधे शेवटचं षटक टाकण्यासाठी रन डिफेंड करायचे आहेत तीन सहा बॉल मध्ये तीन रनची आवश्यकता मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाईल अभिजित दुधेचा पहिला बॉल पहिला बॉल अक्षरशः बीट करून जातो विकेटकीपरच्या किपरच्या हातामध्ये त्यामुळे हा सामना अजूनही जिवंत आहे असा कारनामा अभिजित दुधेने भरपूर वेळेला केलाय तीन रन दोन एला रन डिफेंड अनेक वेळेला केले आहेत अनेक मॅचेसमध्ये त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही काही बिघडलेलं नाही आहे आयुष इलेव्हन पाठसरा संघ अजूनही आशा त्यांच्या कायम आशेचा एक किरण म्हणजेच अभिजित दुदे क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव करत असताना योगेश पेनकर सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश पाच बॉल तीन रन हे समीकरण स्वीप करण्याचा प्रयत्न टॉपेज आणि इथे पहा थोडासा गॅप मध्ये बॉल पडतोय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्ये जाऊन हा बॉल पडलाय एक रण इथे अजूनही दोन ची आवश्यकता चार बॉल आणि दोन रन का या पाठसरा चषकातली पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आय पी एल मध्ये मागच्या रविवारी एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यामध्ये दोन सुपर ओव्हर तर पहिला सनरायझर हैदराबाद आणि के के आरच्या दरम्यान एक सुपर ओव्हर अजूनही या मॅच मध्ये रंगत कायम एक रनी कंप्लीट जाला है। दोन रन इथे कम्प्लीट झालाय दोन रनची आवश्यकता चार बॉलचा खेळ शिल्लक चार बॉल आणि दोन रन अभिजित दुध्ये मनोज जय भावेसाठी बीट केलं इथे पूर्णपणे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय चांगली बॉलिंग इथे होत असताना तीन बॉल आणि अजूनही दोन रनची आवश्यकता आहे अभिजित दुधे जोपर्यंत बॉलिंग मार्कवर आहे तोपर्यंत हा सामना पुन्हा एकदा सुपर आशा प्रेक्षक करू शकतात या मॅच मध्ये काय ते सुपर ओव्हर होईल पाठसरा चषक दोन हजार वीसचा हा खूप मोठा सामना आपल्या समोर रंगत असताना तीन बॉल आणि अजूनही दोन रनची आवश्यकता आहे मनोज जय भावे शॉर्ट फायनलिक शॉर्ट थर्टी थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंटला कृष्णा सातपुते शॉर्ट कव्हर पॉइंटला एक फिल्डर म्हणजे पंकज जाधव शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे डीप स्क्वेअर लेग आहे बॉलर तयार चांगली बॉलिंग येणार इथे आता रन आउट ची संधी आहे डायरेक्ट हिट आणि इथे बॅट्समन आउट कहाणी में ट्विस्ट मॅच अजूनही संघर्षाच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर मॅच अजून संपलेली नाही इथे सांगत असताना अभिजित दुधे मी मग अशीच म्हटलं होतं लास्ट ओव्हर अभिजित दुधेसाठी किती रन राहतील त्यावर ही मॅच निर्भर तीन रन डिफेंड करायच्या हो होत्या आता मॅच जवळपास बरोबरीमध्ये दोन बॉल आणि दोन रन वड मॅच हृदयाची धडधड इथे वाढवणारा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय काय सामना इथे झालाय हा कारनामा भरपूर वेळेला आमच्या डोळ्या देखत अभिजित दुदेने केलाय मला डायगर नाईटची ती स्पर्धा आठवते खुल्या गटामध्ये अभिजित दुधेने अशीच बॉलिंग केली मॅच जिंकून दिली होती संघाला आणि आता अगदी तसाच सामना जिथे तीन रन डिफेंड करायच्या होत्या या मॅच मध्ये डायरेक्ट थ्रो झाला स्टंपवर आणि रवी अहिरे सेट बॅट्समन बाहेर गेलाय त्यामुळे नवीन बॅट्समनला हे कठीण जाऊ शकता व्हॉन नवीन बॅट्समन ग्राउंडवर येत असताना समज समज येतोय नवीन बॅट्समन दोन बॉल मध्ये अजूनही दोन रनची आवश्यकता सुपर ओव्हर होईल मॅच जर टाय झाली तर लक्षात घ्या पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा नियम आहे मॅच टाय सुपर ओव्हर अजून एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये पाठसरा चषकामध्ये हॅट्रिक दोन झालेले आहेत परंतु अजूनही सुपर ओव्हर झालेली नाही अव्य सुपर मध्ये हा सामना इथे फिनिश होतोय का समद आलाय नवीन बॅट्समन समध दोन बॉल आणि दोन रन अभिजित दुधे विजयाचा शिल्पकार ठरेल का की समद आणि मनोज जय भावे हा सामना व्यवस्थितरित्या संपून जातील विजय पावलेचं या अगोदरचं षडक तिथे त्याने रन खर्च केले अकरा तीन रन डिफेंड करायच्या होत्या दोन मध्ये करायच्या होत्या चौदा आणि आता या मॅच मध्ये अजूनही रंगत प्रेक्षकांचं मनोरंजन याच साठी केला होता अट्टास की असा सामना पाहायला मिळावा आणि आता तसाच सामना आपल्या समोर आज रंगत असताना एक षटक जे एक सामन्याला कलाटणी देणार ठरलंय येणारे बॉल शिल्लक आहेत दोन आणि समजच्या समोर बॉलिंग करण्यासाठी आलाय अभिजित दुदे नगर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असा हा खेळाडू आणि आज अहमदनगरचं नाव पाहूया पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेट विश्वावर कोरलं जाईल का समजसाठी हा बॉल दोन बॉल दोन एच आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये छेल आणखीन एक विकेट अभिजीत दुधे च्या माध्यमातून तीन रन डिफेंड करण्याच्या मार्गावर आहे टीम आयुष्यम पाठसरा एक बॉल आणि दोन रनची आवश्यकता या मॅच मध्ये आहे या बॉलवर जर दोन रन झाल्या तर सामना जिंकेला आरसीसी नाशिक या बॉलवर जर एक रन झाली तर मात्र मॅच होईल टाय सुपर ओव्हर या बॉलवर जर विकेट मिळाली किंवा बॉल डॉट झाला तर सामना जिंकेल आयुष इलेवन पार्टसरा या तीन संभावना आहेत या मॅचच्या दरम्यान एक बॉल आणि दोन रन वड मॅच हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपल्या समोर काय सामना इथे रंगतोय पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे या वेळे आकाशाला खरी तुझी अवकात इथे अगदी तसा सामना आपल्या समोर आज जिंकेल कोण सामना आहे आर सी सी नाशिक विरुद्ध आयुष इलेव्हन पाठसरा दोन्ही संघाचे संघ मालक आता जवळपास वर हृदयाची धडधड दोघांची वाढली आहे अभय गरजेकडून बिलकुल मत भूलना दू दे ज्या बॉल त्याच्या हातामध्ये दिला त्याच वेळेला मी आठवण करून दिली होती की हा खेळाडू काही करू शकतो या मॅचमध्ये अशा मॅच अनेक वेळेला त्याने डिफेंड केलेल्या आहेत प्रत्येक इलेव्हन पुणे साठी दोन मॅचेस मी त्याच्या पाहिल्यात ज्या मॅचेस मध्ये तीन आणि त्यापेक्षा कमी रन डिफेंड करायच्या होत्या त्यावेळेला याने बॉलिंग केली आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने हा कारनामा दोन वेळाला केलाय ज्यावेळेला सहा पेक्षा कमी रन शेवटच्या ओव्हरमध्ये डिफेंड करायच्या होत्या हा कारनामा कमी नाहीये जर हा सामना इथे डिफेंड करू शकला आयुष इलेव्हन पाठसरा कारण साठी रन करायच्या होत्या दोन विजयासाठी रन करायच्या होत्या तीन अजूनही मॅच संपलेली नाही मॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे एक बॉल आणि दोन रनची आवश्यकता एक रन काढली तर मॅच टाय बॉल डॉट जर निघाला तर सामना जिंकेल आयुष इलेव्हन पाठसरा रोम हर्षक सामना अठ्ठेचाळीस रनचं टार्गेट टेनिस विकेट डॉट इन वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय पाटसरा चषक दोन हजार वीस मधला हा अतिशय रोमांचक सामना अंगावर शहारे आणणारा सामना एक बॉल दोन रन शॉर्ट बॉल टाकलाय फाईन लेगला पंकज जाधव बॉलच्या मागे हो, फिरतोय परंतु बॉल चाललाय रेषा पलीकडे आणि हा सामना इथे फिनिश मॅच इथे जिंकले आर सी आयुशी लिवन सरा जाला आयुशी लिवन सरा सी नाशिक या संघाने आयुष इलेव्हन पाटसरा संघाचा झाला इथे मात्र पराभव शेवटचा बॉल टाकलाय शॉर्ट तो जर थोडासा पुढे पडला असा तर चित्र वेगळं नियतीला हे मान्य नव्हतं आणि अखेर आयुष इलेव्हन पाटसरा संघ या स्पर्धेच्या बाहेर आरसीसी नाशिक संघ पुढच्या फेरीमध्ये आरसीसी नाशिक संघाचा कॅप्टन टॉस अडिया हॉटेल साई छत्रपती कॅप्टन आर सी सी नाशिक कॅप्टन मुन्ना आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा आरसीसी नाशिक सिब्बान